राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या फेरीमध्ये महाडी गट 700 मतांनी आघाडीवर होता। त्यामध्ये गट क्रमांक एक फेरी क्रमांक एक त्यामध्ये आमदार सतेज पाटील यांच्या गटातील बेनाडे शालन बाबूराव रुई 2441 मतं मिळाली, तर भोसले किरण बाबासो बुरकुडी 2413 मतं मिळाली। तर सत्ताधारी महाडी पॅनलचे भोसले विजय वसंत यांना 3244 मतं मिळाली, तर मगदूम संजय बाळगोंडा यांना 3179 मतं मिळाली। तर पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गटाची आघाडी कायम राहिली। यामध्ये अमल महाडिक 1000 मतांनी आघाडीवर आहेत। त्यामध्ये पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गट आघाडीवर आहे। दुसऱ्या गटातील दोन उमेदवार 900 मतांनी आघाडीवर आहेत, तर माजी आमदार अमोल महाडिक हे 1000 मतांनी आघाडीवर आहेत। उत्पादक गट क्रमांक 2 उमेदवार आहेत सत्ताधारी महाडिक गटाचे शिवाजी रामा पाटील 3198 मतं आहेत, तर सर्जीराव बाबूराव भंडारे 3173 मतं आहेत, तर अमल महादेवराव महाडिक 3158 मतं आहेत। तर विरोधी गटाचे सतेज पाटील गटाचे शिवाजी ज्ञानू किबिले 2261 मतं आहेत, तर दिलीप गणपतराव पाटील हे 2328 मतं आहेत, तर अभिजित सर्जेराव माने यांना 2184 मतं आहेत। आपण पाहतो की राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकालाचे अपडेट्स आपल्या हाती येत आहेत, आणि पहिल्या फेरीतील म्हणजे पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गटाची आघाडी आपल्याला कायम दिसते। आणि यामध्ये अमल महाडिक माजी आमदार अमल महाडिक हे 1000 मतांनी आघाडीवर आहेत। निवडणुकीचे अपडेट्स मोबाईलवरती पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा।